नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप राजकारण विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील वाद आता तुम्हाला एवढा माहीत झाला असेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध माजी मंत्री, पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यात जो संघर्ष सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्र राजकारणामध्ये उमटत आहेत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्यजित तांबे यांना पक्षाची काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाली नाही, त्यावरून हा हे सगळं वाद सुरू झाला. मला आणि बाळासाहेब थोरात यांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी नाना पटोले सक्रिय होते असा घणाघाती आरोप सत्यजित तांबे यांनी केला आणि त्यातून ही सगळी ठिणगी पेटलेली आहे आणि या ठिणगीनं आता वडव्यामध्ये रूप धारण केलेलं आहे. याला कारणही तसंच आहे की बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले असे दोन दिग्गज नेते आणि सोबतच इतरही काही नेते या दोन नेत्यांच्या बाजूला किंवा विरोधात असे उभे ठाकलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशमध्ये एक मोठी दुफळी पडते की काय अशी शंका आता अनेकांना वाटत आहे. याला अनेकांना असं वाटतं की नाना पटोले यांची जी कार्यशैली आहे, त्यांचा जो कारभार आहे, हा सगळा या वादाला कारणीभूत आहे आणि हा वाद शमवण्यासाठी किंवा प्रदेश काँग्रेस बळकट करण्यासाठी नाना पटोले हे काहीच करत नाही असं अनेकांचं निरीक्षण आहे. परंतु आपण नाना पटोले यांची जर कार्यपद्धती जर पाहिली तर नाना पटोले आपल्या एक आक्रमक पद्धतीनं चालत असतात. सोबत कुणी असो अथवा नसो, त्यांचा एकला चालोरेचा नारा असतो. ते काँग्रेसमध्ये यापूर्वी होते तेव्हाही त्यांनी तसंच केलं, ते भाजपमध्ये गेले तेव्हाही त्यांनी भाजपच्या नेत्यावरून टीका करत तिथून बाहेर पडले. आता पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच त्यांच्या कार्यपद्धतीचा फटका सहन करावा लागत आहे. या सगळ्या आपण पुढच्या एपिसोडमध्ये नाना पटोले यांचे न ऐकलेले किस्से मी तुम्हाला ऐकवणार आहे. नाना पटोले यांची राजकीय कारकीर्द ही 1990 जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून भंडारा जिल्ह्यातून सुरू झाली. 1999 ते पहिल्यांदा आमदार बनले. 1999 ते 2009 या कालावधी ते मध्ये आमदार होते. त्यानंतर 2014 ते खासदार झाले. 2019 ते आमदार झाले. त्यांना मंत्रिपदाची इच्छा होती पण त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद घ्यावं लागलं आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील आक्रमक चेहरा त्यांनी या पदाला दिला. नाना पटोले हे राजकारणामध्ये विलासराव देशमुख यांचे मित्र मानले जात होते. विलासराव देशमुख हे पहिल्यांदा 1999 राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि याच मंत्रिमंडळामध्ये विलासराव हे आपले मित्र आहेत, आपला समावेश होईल अशी नानांची इच्छा होती पण ती काही फलद्रूप झाली नाही. 2004 पुन्हा विलासराव सत्तेवरती आले, त्याही मंत्रिमंडळामध्ये नानांचा समावेश झाला नाही. नानांना वाटलं विलासराव आपले जितके जवळचे मित्र आहेत, आपण एक शेतकरी नेता म्हणून पुढे आलेले आहोत, भंडारासारख्या जिल्ह्यातनं आपण नेतृत्व करत आहोत तरी आपला मंत्रिमंडळामध्ये समावेश का होत नाही याचा शोध त्यांनी घेतला असता यामागं आपल्या जिल्ह्यातील नेता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या नेत्याचं नाव होतं प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल देखील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचं आणि नानांचं फारसं शक्य नाही. स्थानिक राज्य राजकारणामध्ये हे दोघे नेहमीच एकमेकांवरती कुरघोडी करतात आणि एकूणच नानांचा मंत्रिमंडळामधला पत्ता प्रफुल्ल पटेल हे दिल्लीतल्या आपल्या मित्रांकरवी सूत्र हलून कट करतात असा नानांचा समज झाला आणि तो जवळपास खराच होता. नाना जर मंत्री झाले त्यांच्या जिल्ह्यासोबतच विदर्भादेखील प्रस्त वाढेल हा धोका होताच आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या समीकरणामध्ये नाना कधीच सूट झाले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपद देखील कधी मिळालं नाही. आणि पटेल आणि पटोले हा झगडा अनेक वर्षे होता आणि पटेल यांच्या पुढच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी नाना पटोले यांनी वारंवार प्रयत्न केले, तेही उघडपणे प्रयत्न केले, त्यामुळे या दोघांमधील फारसं असं कधी सख्य राहिलंच नाही. या सगळ्या उपदोपामुळे आणि एक आपल्यावरती अन्याय होतो हे पाहून नानांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते 2014 भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये देखील त्यांचं फारसं पटलं नाही, ते थेट मोदीवर टीका करू लागले. मोदी हे शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचे सांगू लागले आणि त्यामुळेच त्यांना भाजपमधनं देखील बाहेर पडावं लागलं. हेच नाना पटोले कधी काळी मोदी यांचे देखील लाडके होते हे या तुम्हाला खिशातनं कळू शकेल. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा 2014-15 मोदींची भरपूर क्रेज होती, ते पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून गेलेले होते, संसदेमध्ये त्यांच्या प्रत्येक वाक्याची त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होत होती आणि त्यांनी अशीच एक कृती केली होती आणि ती कृती होती की संसदेच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मोदी यांनी नाश्ता केलेला होता आणि नाश्ता करता करता त्यांनी तिथल्या तेथे उपस्थित जे काही खासदार होते त्या खासदारांशी देखील संवाद साधला होता आणि त्यामुळे एक ती मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली होती. मोदी संसदेमध्ये गेले, मोदींनी नाश्ता केला, मोदींनी आपल्या खिशातनं त्या जेवणाचं किंवा नाश्त्याचं बिल दिलं, अशा देखील ब्रेकिंग न्यूज त्या काळी त्यावेळी झळकल्या. आणि ज्या खासदारांशी मोदींनी संवाद साधला त्याच्यामध्ये नाना पटोले हे देखील होते आणि साहजिकच मोदी तिथून बाहेर पडल्यानंतर सगळे खासदार देखील बाहेर पडले आणि संसदेच्या बाहेर आल्यानंतर नानांभोवती पत्रकारांचा गराडा पडला.
आणि पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला की मोदींनी तुम्हाला काय सांगितलं. नानांनी त्यावेळी अतिशय चतुरपणे उत्तर दिलं की मोदींनी सांगितलं की मला गरिबांची काळजी आहे, तुम्ही खासदारांनी देखील गरिबांची काळजी घेतली पाहिजे. मोदी हे प्रत्यक्षात बोलले की नाही माहीत नाही, खरं असंच बोलले होते का याची देखील कल्पना नाही, पण नानांनी ज्या चतुराईने उत्तर दिलं ही चतुराई पंतप्रधान मोदींना देखील आवडली होती. आणि नंतर जेव्हा जेव्हा नाना आणि मोदी यांचा संवाद झाला तेव्हा मोदी हे नानांशी अतिशय संवादाने किंवा असेनं वागलेले होते. पण आधी म्हटलं तसं नानांचं फारसं कुठे काही पटत नाही. नानांनी नंतर भाजपच्या नेत्यांशी देखील पंगा सुरू केला. मुख्यमंत्रीपदी फडणवीस होते, पंतप्रधानपदी मोदी होते, त्यांच्या सहकार्यानं ते भाजपमध्ये आले होते आणि खासदारही झाले होते. पण लवकरच ते मोदींवरती टीका करू लागले, त्यांच्या शेतकरी धोरणाविरुद्ध टीका करू लागले आणि ते भाजपमधनं बाहेर पडले. नुसते बाहेर पडले नाही तर आपण ज्या भंडारा गोंदियाचे खासदार होतो त्या खासदारकीचा देखील त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या जागी पोटनिवडणूक घेण्याचं नियोजन सगळं सुरू होतं. अनेकांना असं वाटत होतं की स्वतः नानांनी राजीनामा दिलेला आहे आणि नाना हेच पुन्हा रिंगणात उतरतील आणि भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार करून पुन्हा पोटनिवडणुकीमध्ये जिंकून येतील. तर त्या पोटनिवडणुकीसाठी नाना पटेल इच्छुक होते, पण उलटाच गेम झाला आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे तिथून खासदार झाले. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहुल गांधींना देखील असं वाटत होतं की नाना पटेल स्वतः उभे राहतील आणि थेट भाजपशी दोन हात करतील. आणि जेव्हा ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडली तेव्हा त्यांनी नानांना बोलून घेतलं आणि तुम्ही स्वतः का उभे राहिलेले आहेत असा त्यांनी त्यांना सवाल केला. तेव्हा नाना राहुल गांधींना असं म्हणाले, अहो तुम्हीच म्हणाले होते ना की नानांना आपण नको उमेदवारी द्यायला, आपण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ. तर नानांच्या या उत्तरावरती राहुल देखील चक्की झाले. अहो त्यांनी विचारलं, मला मोहन प्रकाशांनी असं सांगितलं की नानांची इच्छा नाही आहे, आपण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तिथून निवडून येतील असं तुम्हीच मला सांगितलं ना, असा राहुल यांनी प्रश्न विचारला. मग या दोघांच्या संभाषणामध्ये खरी मेक लक्षात आली आणि मोहन प्रकाश यांनीच हे सगळे उलटे पालटे निरोप दिल्याचं लक्षात आल्यानंतर मोहन प्रकाश यांची त्या पदावरून गच्छंती करण्यात आली. आणि एकूणच नानांना म्हणजे नानांना खासदार व्हायचं होतं पण त्यांना त्यांचा निरोप राहुल गांधींपर्यंत पोहोचला नाही. राहुल गांधींचा जो निरोप होता तो नानांपर्यंत पोहोचवला नाही आणि मधल्यामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या मर्जीनुसार देण्याचं मोहन प्रकाश यांनी केल्याचं हे नानांना कळून चुकलं आणि या दोघांमधला दुरावा साहजिकच आणखीन पुढच्या काळामध्ये देखील वाढला. पण नानांशी पंगा घेतलेल्या मोहन प्रकाश यांना मात्र काँग्रेसनं आणि राहुल गांधीनं बाहेरचा दरवाजा दाखवला ही देखील वस्तुस्थिती आहे. नंतर 2019 नाना लोकसभा निवडणुकीला थेट उभे राहिले ते नितीन गडकरींच्या विरोधात. हेच नितीन गडकरी की ज्यांनी त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी मोठा प्रयत्न केलेला होता पण नितीन गडकरी यांच्या विरोधातच टक्कर देण्याचा प्रयत्न नानांनी केला आणि नागपूर लोकसभेतून नाना पटोले हे पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीनंतर 2019 नाना पुन्हा आपल्या मूळ मतदारसंघांमध्ये साकोलीमध्ये गेले आणि तेथून आमदार झाले. याच वेळेस राज्यातली सगळी सत्तासूत्रे फिरली, महाविकास आघाडी तयार झाली, भाजप शिवसेना युती फुटली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, काँग्रेसच्या जागा अचानक वाढल्या आणि त्यामुळं काँग्रेसला देखील एक चांगले दिवस आले असं अनेकांना वाटू लागलं. महाविकास आघाडीच्या सत्ता समीकरणामध्ये काँग्रेसकडे विधानसभेचं अध्यक्षपद आलं. या विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोणाला नेमायचं असा वाद महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होता. काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आल्यानंतर राष्ट्रवादीने साहजिक विरोध केला आणि मग समन्वयाचं नाव म्हणून नाना पटोलेंना विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं. पण जेव्हा हे विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं तेव्हा देखील नाना थोडेसे खट्टूच होते, कारण नानांना चांगलं खातं व्हावं होतं. एक प्रभावशाली एक खातं जर आपल्याला मिळालं तर राज्यामध्ये आपला दबदबा वाढेल आणि आपल्याला जी एक गेल्या काही वर्षाचं स्वप्न आहे ते देखील साकार होईल असं नानांना वाटत होतं. पण प्रत्यक्षामध्ये ते काही झालं नाही आणि जेव्हा नाना विधानसभेचे अध्यक्ष झाले तेथे देखील त्यांनी आपली चुणूक दाखवली. एका प्रश्नामध्ये त्यांनी थेट मुख्य सचिवांना सभागृहामध्ये पाचारण करण्याचा आदेश दिला होता, त्यावरनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची धावपळ झालेली होती आणि तो आदेश मागे घ्यावा यासाठी नानांची रदबदली करावी लागली होती. नानांनी अनेक मंत्र्यांना देखील फैलावर घेतलेले होते आणि नानांचं विशेषतः काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं अजिबातच जमत नव्हतं हे विधानसभेतल्या कामकाजावरनं देखील आपल्याला अनेकदा दिसून येतं. नाना देखील काही मंत्र्यांना आक्रमकपणे प्रश्न विचारायचे आणि त्यातून आपण या सभागृहाचे सर्वोच्च स्थानी आहोत हे अनेकदा दाखवून द्यायचे. पण त्याच वेळेस काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या
बदलाच्या हालचाली सगळ्या सुरू झाल्या. नाना हे आक्रमक आहेत, काँग्रेसला चांगले दिवस येतील, आणि त्यामुळं साहजिकच नानांचं नाव चर्चेमध्ये आलं. नानांनी लगेच होकार दिला, पण नानांनी एक अट देखील घातलेली होती की मला नुसतं प्रदेशाध्यक्ष करू नका, माझ्याकडे काहीतरी मंत्रिपद द्या, मला जर मंत्रिपद मिळालं तर मला प्रभावीपणे काम करतील असं नानांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं. पक्षश्रेष्ठींनी त्यांची ती मागणी देखील मान्य केली. पण त्याचवेळीस काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोणाला घ्यायचं हा घोळ काही संपत नव्हता, आणि नाना काँग्रेसमधले जे दिग्गज मंत्री होते ते आणि पक्षश्रेष्ठी या तिघांच्या वादामध्ये काँग्रेसला लवकर नाव देता आलं नाही. नानांची मंत्रिपदाची अपेक्षा तर पूर्ण झाली नाहीच, पण विधानसभेचं अध्यक्षपद देखील काँग्रेसला राखता आलं नाही. नानांनी राजीनामा देऊन देखील 9 महिने विधानसभेचं अध्यक्ष कोणाला नेमायचं हा वाद काँग्रेसला मिटवता आला नाही. या सगळ्या वादामध्ये महाविकास आघाडी सरकार गेलं. नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहत होते, पण उपाध्यक्षांना अध्यक्षांचे कारभार पाहण्याचे पूर्णपणे अधिकार असतात का असा कायदेशीर मुद्दा नंतरच्या काळामध्ये उपस्थित झाला. एकनाथ शिंदे सरकारमधनं फुटून बाहेर पडले आणि महाविकास आघाडीचं सरकार देखील गेलं. अनेकांना असं वाटत होतं नाना जर विधानसभेचे अध्यक्ष असते तर एकनाथ शिंदे यांना धाडस करता आलं नसतं, कारण नानांचा दबदबा असा होता की नानांनी एका फटक्यामध्येच जे काही फुटून गेलेले आमदार आहेत त्यांना लगेच अपात्र घोषित केलं असतं, आणि पुढचा जे महाविकास आघाडीसमोर जे संकट आलेलं होतं किंवा येणार होतं ते नानांच्यामुळे टाळलं गेलं असतं. पण विधानसभा अध्यक्षपद गेल्यानंतर नानांनी आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून ज्या काही क्लुप्त्या केलेल्या होत्या त्या वादामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली असं देखील राजकारणामध्ये चर्चा सुरू असते. नानांना असं वाटत होतं की जे दिग्गज मंत्री आहेत म्हणजे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत अशा नेत्यांना विधानसभेचं अध्यक्ष बनवावं, आणि त्यांचं जे खातं आहे म्हणजे बाळासाहेबांचं महसूल किंवा नितीन राऊतांकडचं ऊर्जा हे खातं मला मिळावं, आणि त्यासाठी ते अनेक काँग्रेसच्या तरुण आमदारांना सांगत होते की तुम्ही या ज्येष्ठ लोकांना ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी थोडा दबाव टाका पक्षश्रेष्ठींवरती, म्हणजे तुम्हाला देखील सहभागी करून घेता येईल, तुम्हाला देखील मंत्री बनवता येईल असा नानांचा डाव होता. पण काँग्रेसमधले हे दिग्गज नेते देखील काही कमी तयारीचे नव्हते, ते देखील चांगले तेल लावलेले पहलवान आहेत हे आपल्याला माहितीच आहे, आणि त्यांनी हा सगळा नानांचा डाव उधळून लावला. आणि काँग्रेसमधल्या या भांडणामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी राहिली आणि त्यातनं सगळं पुढचं महाभारत घडलं अशी देखील एक प्रवाद किंवा अशी देखील एक चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत राहते. आता हा जो सत्यजित तांबे यांचा जो किस्सा आहे हा किस्सा आणि नानांचं हुकलेलं मंत्रिपद याचा देखील एक परस्पर संबंध आहे. बाळासाहेबांना असं वाटत होतं की आपल्याकडचं प्रदेशाध्यक्षपद नानांनी काढून घेतलंच, पण आपल्या महसूल मंत्रिपदावर देखील त्यांचा डोळा आहे, त्यामुळेच ते नानांवरती खट्टू होते. आणि महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांना देखील नानांपेक्षा बाळासाहेब थोडंसं जरा जवळचे वाटत होते, कारण नानांशी बोलणं किंवा नानांशी वाटाघाटी करणं हे नानांच्या फटकळ स्वभावामुळं त्या नेत्यांना जमत नव्हतं. म्हणजे एक किस्सा तर असा आहे की शरद पवारांची पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स होती, हा किस्सा आहे जेव्हा नाना पटोलेंनी भाजप 2018 सोडी तेव्हाच आहे, आणि त्यावेळेस पुण्यामध्ये शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स होती. नानांनी नुकताच एक आपला किसान मोर्चा स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला होता, त्यावरती एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आलेला होता. तो प्रश्न असा होता की नाना पटोले यांनी जो किसान मंच स्थापन केलेला आहे किंवा नाना पटोले जी शेतकरीविषयीची भूमिका जी मांडत आहेत त्याविषयीचं तुमचं मत काय, तर शरद पवार यांनी जाहीरपणे त्याला उत्तर दिलेलं होतं, नाना पटोले हे काही फार शहाणे नाही आहेत, तुम्ही जरा मला शहाण्या माणसाविषयी प्रश्न विचारा, असं एक फटकारणारं उत्तर शरद पवार यांनी दिलेलं होतं. या उत्तरातनंच तुम्हाला शरद पवार आणि नाना पटोले यांचे काय संबंध आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तर एकूणच नाना आणि काँग्रेसमधल्या भांडणांमुळं विधानसभेचं अध्यक्षपद गेलं आणि त्यांचं एक परिणाम म्हणा, त्याच्यामुळे सरकार पडलं असं म्हणता येणार नाही, पण त्याचा एक परिणाम हे महाविकास आघाडीचं सरकार पडण्यामध्ये झाला. आणि बाळासाहेबांनी देखील सत्यजितच्या निमित्तानं किंवा नाशिकच्या विधान परिषद निमित्तानं आता नानांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. बाळासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे किंवा नानांवरती दबाव टाकण्यासाठी देखील एक खेळ असू शकेल, पण आधी म्हटल्याप्रमाणे नाना हे देखील आक्रमक नेते आहेत. बाळासाहेब आणि नाना या दोघांमधल्या वादावरती काँग्रेसचं राज्यामधलं भवितव्य अवलंबून असणार आहे. नानांना असं वाटतं की हे जे काँग्रेसमधले जे सगळे संस्थानिक नेते आहेत बाळासाहेब थोरात असतील, अमित देशमुख, अशोक चव्हाण किंवा जे परंपरागत सगळे नेते आहेत, घराणेशाही आहे, ही घराणेशाही काँग्रेसची ग्रोथ जी थांबलेली आहे ही या घराणेशाहीमुळे थांबलेली आहे, त्यामुळे अशा घराणेशाहीतल्या आलेल्या नेत्यांविषयी नानांना फारसा आदर नाही आहे असं देखील बोललं जातं, आणि त्यातनंच या नेत्यांचं आणि नानांचं फारसं पटत नाहीत. आणि दुसरीकडे ही देखील अशी एक बाजू आहे की हे जे घराणेशाहीतले नेते आहेत यांच्यामुळेच राज्यामध्ये काँग्रेस टिकून राहिलेली आहे, त्यामुळे ह्या घराणेशाही आणि नवीन रक्त
यामधला समन्वय आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी कसा घालतात त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं भवितव्य अवलंबून राहील. सध्या तरी नाना हे राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत. राहुल गांधींची जी भारत जोडो आता महाराष्ट्रातनं गेली, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं, पण त्याचं क्रेडिट साहजिकच प्रदेशाध्यक्ष म्हणून नानांना मिळालं. नाना हे अजून तरी राहुल गांधी यांच्या गुडबुकमध्ये आहेत, पक्षश्रेष्ठींच्या नजरेतनं ते कधीही उतरतील ते सांगता येत नाही. तोपर्यंत तरी नाना हे त्यांच्या मूळ स्वभावावरच काम करत राहणार, आक्रमक आणि फटकळ म्हणूनच काम करत राहणार, आणि त्यांचे असे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत राहणार. तर नानांची हिस्टोरी तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा. लेट्सअप सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.